की शिवाजी महाराज शूद्र असून सुद्धा त्याने राज्याभिषेक केलेला आहे, त्यामुळे राज्याभिषेक झाल्यानंतर त्याचं लवकरच मृत्यू झालेला आहे, की मग 21 मंगळवाराचं व्रत करा मग शिवाजी महाराजांसारखा पुत्र तुमच्या पोटी जन्माला येईल, की ब्रह्म हत्येचं पाप शिवपुत्र संभाजीला लागलेलं आहे, त्यामध्ये शिवडून शिवडून मृत्यू झालेला आहे, की रगेल होता रंगेल होता तुम्ही बघितलं असाल, खंडोबा कसा दाखवला जातो एकदम ताकदवर, त्याची तलवारच इतकी उंच की पुस्तायला आवड आणि बलदंड श्रेष्ठीचा, तर मग हा खंडोबा ह्या छोटे छोटे जे मल्ल होते ना त्यांचा विमोड करायचा, त्यांना हरवायचा आणि लोकांचं संरक्षण करायचा, म्हणून त्याला मल्लहारी मल्लारी म्हणतात। आता दरवेळेस आम्ही व्हिडिओ म्हणत नाही शेअर करा करा, पण हा व्हिडिओ मी नक्कीच म्हणत शेअर करा, म्हणजे शिवभक्त जे आहेत किंवा ज्यांचं दैवत म्हणजे कुलदैवत आपण जे म्हणतो खंडोबा आहे, त्यांनी तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा असं मी म्हणल, आणि जे शिवभक्त आहेत त्यांना तर विनंती करेल कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा। आता ह्याच्यामागचं कारण काय, अर्थातच आता जेव्हा आपण शिवाजी महाराजांकडे बघतो किंवा त्यांच्यावर येणारी चरित्र, त्यांच्यावर येणारी गाणी किंवा चित्रपट आपण बघतो, तसं नुकतंच आलेला चित्रपट आहे त्यामध्ये गाणी आहेत की शिवबा आमचा मल्लारी, त्यानंतर शंभू शंकराचं नवराजगड गावर, हे शंभू शंकराचं नवराजगड गावर, त्यानंतर आता तर जिजाऊंवर पण गाणी आली आहेत की लक्ष्मी स्वराज्याची तू, आणि मग त्यात अशा जिजाऊ येताना दाखवताना आणि त्यांच्या मागे देवी असते बॅकग्राऊंडला। तर मग थोडक्यात माझा मुद्दा कशावर येतो हे तुम्हाला कळलं असेल, तर महापुरुषांचं दैवीकरण। मग आता तुम्ही म्हणसाल की ह्यात प्रॉब्लेम काय, महापुरुषांचं दैवीकरण झालं तर प्रॉब्लेम काय, बाबा चांगलंच आहे ना देवाचा अवतार म्हणून बघतात तर ह्यात तुला प्रॉब्लेम काय, पण ह्यात मला प्रॉब्लेम असा आहे जो मी तुम्हाला पुढं जाऊन तो एक्सप्लेन करत आणि खंडोबापर्यंत पण येईल कसा हा प्रॉब्लेम आहे। तर हा प्रॉब्लेम माझा काय की दैवीकरण करण्यात कुठंच प्रॉब्लेम नाही आहे, पण दैवीकरणाबरोबर ज्या अनेक गोष्टी येतात त्या म्हणजे उद्या अशी कहाणी येईल आणि ऑफकोर्स येईल। आता जर का मी कुणाला म्हणलं तुझा भावनींनी तलवार दिलेली नव्हती शिवाजी महाराजांना तर ह्याच्यावर कुणाला विश्वास बसणार नाही, पण ह्याच्या मागची हिस्ट्री काय आहे तुम्ही यूट्यूबवर जाऊन बघा, शिवाजी महाराजांनी परदेशातलं मेटल एक्सपोर्ट केलं होतं की त्यापासून आपण तलवारी बनवाव्यात कारण त्या जास्त टिकतील, जास्त चांगल्या असतील, वजनाला हलके असतील, आणि मग हे शास्त्र आहे त्या गोष्टीतलं, पण हे लांब पडत जातं। जेव्हा इथं स्टोरी होती की तुळजा भवानींनी शिवाजी महाराजांना तलवार दिली, बरं ह्याच्यामधला अजून 1000 वर्षांनी ह्यात काय होईल माहिती का, की जाधवांची मुलगी आहे आणि तिनं तिच्या भावाचा वध होताना पाहिलेलं आहे, आणि मग तिने तुळजा भवानीचं 21 मंगळवाराचं व्रत केलेलं आहे, हे व्रत झाल्यानंतर तुझा भवानी तिला प्रसन्न झालेली आहे, प्रसन्न झाल्यावर तुळजा भवानीने सांगितलेलं आहे मी तुझ्या पोटी शिवशंकराचा अवतार म्हणून जन्म घेईल, हा अवतार मुघलांचा संवार करेल, अशी जर काही स्टोरी झाली तर ह्यात खूप अडचणी आहेत। काय अडचणी आहेत की मग 21 मंगळवाराचं व्रत करा मग शिवाजी महाराजांसारखा पुत्र तुमच्या पोटी जन्माला येईल, इथपर्यंत पण ठीक आहे, पण ही स्टोरी एकदा हा पण अँगल घेईल की शिवाजी महाराज शूद्र असूनसुद्धा त्यांनी राज्याभिषेक केलेला आहे, त्यामुळे राज्याभिषेक झाल्यानंतर त्याचं लवकरच मृत्यू झालेला आहे, हे स्टोरीत पण येईल। इवन संभाजी महाराजांबद्दल जर का आपण बघितलं तर त्यांच्याबद्दल आलंच आहे की रगेल होता रंगेल होता, काही त्यांनी दारू इम्पोर्ट केली इंग्रजांकडून असं आलं आहे। आता ह्या संभाजी महाराजांबद्दल काय येईल, तर संभाजी महाराजांच्या राजवटीत काही लोकांनी गुन्हे केले आणि ह्या गुन्ह्यांची शिक्षा म्हणून त्यांनी त्या लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलं। आता ह्यातले काही लोक ब्राह्मणही होते जातीनी, त्यामुळं कसं येणार स्टोरीमध्ये की ब्रह्महत्येचा पाप शिवपुत्र संभाजीला लागलेलं आहे त्यामध्ये शिवडून शिवडून मृत्यू झालेला आहे, हे जेव्हा येतं तेव्हा ह्या स्टोरीत प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतात। पण तुम्हाला आत्ता ह्या प्रॉब्लेमची व्याप्ती कळणार नाही जोपर्यंत मी तुम्हाला असाच एक सेम प्रॉब्लेम ज्यात तुम्ही जगत आलेला आहात ह्या प्रॉब्लेमबद्दल मी तुम्हाला सांगतो। हा प्रॉब्लेम आहे खंडोबाचा। आता खंडोबाला आपण देव म्हणतो का, तर खंडोबाला आपण देव म्हणण्यापेक्षा कुलदैवत म्हणतो, म्हणजे शिवाजी महाराजांना आपण कसं म्हणतो दैववत आहेत आपल्याला ते, तसंच हे कुलदैववत
हे कुलदैवत आहे आपलं, म्हणजे कुळासाठी दैवत असणारा माणूस किंवा पुरुष तो म्हणजे खंडोबा असं आपण म्हणतो. पण ही व्याख्या आता बाजूला पडत चालली आहे आणि खंडोबा हा दैवत चाललेला आहे. आता खंडोबाचं उदाहरण घ्यायचं झालं तर आता मी का खंडोबावर एवढं फोकस करतो आहे, कारण मी जेव्हा खंडोबाला गेलतो, नुकताच गेलतो एक महिन्यापूर्वी, तेव्हा खंडोबाला गेल्यानंतर मी असं बघितलं की आम्ही तिथं एका पुजारी जे अर्थात गुरव होते त्यांना 4,000 रुपये देऊन एक अभिषेक केला. ह्या अभिषेकाअंतर्गत काय झालं तर एक लिंगस्वरूप खंडोबाचं रूप होतं आणि मग दुधामध्ये आम्ही केळी टाकली, मिक्स केली आणि त्याच लिंगावर चोळलं, मग दुधाने त्याला अभिषेक घातला, हे सगळं केलं. पण आता तुम्हाला मी वास्तव सांगतो, खंडोबा मागचं वास्तव काय, खंडोबा हा शिवशंकराचा अवतार आहे का? तर माझं म्हणणं हा शिवशंकराचा अवतार नाही आहे. जसे शिवाजी महाराज शंभूशंकराचं नवं राजगड गावर आमचा मल्हारी शिवबाराचं, तसं ऑलरेडी झालेलं आहे खंडोबाबद्दल. तर आता खंडोबा कोण होता? तर बळी नावाचा जो राजा होता, म्हणजे महाभारत जेव्हा घडलं त्याच्या आधीचा बळीराजाचा काळ कसा काय, कारण बळीराजाचा पुत्र आहे बाणासूर, म्हणजे बाण, हा बाणासूर महाभारतामध्ये आलेला आहे एका ठिकाणी. तर हा त्याच्या आधीचा काळ आहे. बळी नावाच्या राजाजवळ दोन प्रकारचे खंड आहेत. हे दोन खंड कुठले आहेत? एक महाराष्ट्र खंड आहे, म्हणजे आत्ताचा महाराष्ट्र प्लस थोडासा कर्नाटक, हा तेव्हाचा महाराष्ट्र होता. म्हणजे आत्ता पण बरेच वाद चाललेले असतात, तो आमचा जुना भाग आहे याच्यावरून. हे त्याचं सबूत आहे, सांस्कृतिक स्वरूप सबूत आहे हा त्याचा, की काही भाग आपल्याकडे होता महाराष्ट्र प्रदेशात आणि दुसरा भाग त्याच्याकडे होता तो म्हणजे केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक, हे त्याकडे दोन भाग होते. आणि मग हे दोन भाग असताना आत्ता कसं आहे, महाराष्ट्र जो राज्य आहे त्याला आपण जिल्ह्यांमध्ये वेगळं डिवाईड केलेलं आहे. आता हे वेगळे जिल्हे म्हणजे काय, तर जमिनीचे वेगवेगळे खंड आहेत. जसं की आपण एक शब्द प्रयोग ऐकतो, खंडणी घेतली. खंडणी घेतली म्हणजे काय केलं, जमिनीच्या एका तुकड्यासाठी तिथं व्यापार करताय म्हणून आपण एखाद्या माणसाला, ताकदवर माणसाला पैसे देतो, म्हणजे तो जमिनीचा खंड झाला. तर ह्या बळीराजानी महाराष्ट्राचा जो प्रदेश आहे ह्या महाराष्ट्र प्रदेशाला 9 खंडांमध्ये डिवाईड केलं आणि ह्या 9 खंडांचे खंडपती म्हणजे खंडोबा. अर्थात तुम्ही जर का माहिती घेतली तर शेगूरचा खंडोबा राय, त्यानंतर चंदनपूरचा खंडोबा, जेजुरीचा खंडोबा आणि कर्नाटकातल्या भागांमध्ये मल्लअण्णा आहेत, म्हणजे आपण जो म्हणतो ना मल्हारी तसे ते मल्लअण्णा म्हणतात त्यांच्या भाषेमुळे, असे 9 खंडोबा आहेत. आणि ह्या 9 खंडोबांजवळ हा प्रदेश सांभाळायला दिलता कुणी, तर बळीराजाने. आता हा प्रदेश सांभाळायला दिला म्हणजे कसं आहे, आत्ता कसे जिल्हाधिकारी आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात म्हणजे जमिनीच्या भागाचे, तसं खंडोबांकडे हा प्रदेश सांभाळायला दिलता. आणि याचं मी तुम्हाला पटवून देतो कसं, तर या खंडाचा जो खंडपती होता, जो खंड सांभाळायचा, तो म्हणजे खंडोबा. आणि ह्या खंडोबांनी काय केलेलं आहे तर मल्ल, आता पहिलवान शब्द हा मराठी भाषेत तुम्ही म्हणसाल, पण मल्ल हा शब्द तुम्हाला मोस्ट ऑफ द भाषेत दिसून येतो, संस्कृतमध्ये, हिंदीमध्ये, जो की बलदंड शरीरयष्टी आणि मोठ्या माणसासाठी वापरला जातो तो शब्द आहे मल्ल. मासे मल्ल होते, हे मल्ल त्रास द्यायचे जनतेला आणि ह्यांचा विमोड करायची जबाबदारी सुद्धा खंडोबावर असायची. तुम्ही बघितलं असाल खंडोबा कसा दाखवला जातो, एकदम ताकदवर, त्याची तलवारच इतकी उंच की उचतायला अवघड आणि बलदंड शरीरयष्टीचा. तर मग हा खंडोबा ह्या छोटे छोटे जे मल्ल होते ना त्यांचा विमोड करायचा, त्यांना हरवायचा आणि लोकांचं संरक्षण करायचा, म्हणून त्याला मल्लहारी मल्लारी म्हणतात. आता आपल्या संस्कृतीमध्ये अजून एक गोष्ट आहे, म्हणजे शिवाजी महाराज घ्या किंवा रजपूत घ्या, मोस्ट ऑफ द लोकांमध्ये ही गोष्ट आहे की आपण पाठीवर वार नाही करत. पाठीवर वार नाही करत ठीक आहे, मग वार कुठं करतो, तर आपण तोंडावर वार करतो, आपण तोंड उडवून टाकतो शत्रूचं. तर मग ह्या खंडोबाचं पण हेच तत्व होतं, म्हणून त्याला मारतोंड्या, तोंड मारणारा असा मारतंड म्हणायचे. हा आपला खंडोबा आहे. तर ह्या खंडोबांनी बऱ्याच चांगल्या व्यवस्था लावल्या. ह्या चांगल्या व्यवस्थेचा एक सबूत म्हणजेच त्यांनी नेमलेले म्हसोबा पण आहेत. आता म्हसोबा तुम्हाला खूप सापडतील, म्हणजे जर का जुन्या शेतकऱ्यांना तुम्ही विचारलं तर प्रत्येकाच्या वावरात एक म्हसोबा असतो, म्हणजे काढणी करायची आहे, पेरणी करायची आहे, पहिलं ते त्या म्हसोबाला जातात, काढणी झाल्यावर पहिलं त्या म्हसोबाला नैवेद्य दाखवतात, म्हणजे शेतात कुठलंही काम करायचं असलं की ते पहिले म्हसोबाची परवानगी घेतात.
थोडक्यात तुम्ही एखाद्या म्हाताऱ्याला विचारला तर ते म्हणतील नाही आम्ही पहिले परवानगी देतो म्हसोबाची, तर हा म्हसोबा कोण आहे? आता तुम्हाला एक दिसून येईल की खंडोबा हे कमी प्रमाणात आहेत पण म्हसोबा खूप आहेत. तर म्हसोबा हा एक लोअर रँकचा अधिकारी होता खंडोबापेक्षा, त्यामुळे खंडोबा हे प्रमाणात कमी होते आणि हे लोअर रँकचे अधिकारी जे शेतीविषयक व्यवस्था बघायचे ते म्हणजे म्हसोबा. आणि मग अशा खूप छोट्या छोट्या व्यवस्था बळीराजाने उभारून ठेवल्या होत्या किंवा एखाद्या राजाने उभारून ठेवल्या होत्या, पण आज ह्याबद्दल आपल्याला कल्पना नाही आहे. ही कल्पना नाही आहे आपल्याला कारण आपण एका स्टोरीत अडकलो आहे. म्हणजे खंडोबाच्या प्रत्येक पायरीवर दोन वेळा डोकं ठेवून वर जाणारी लोकं आहेत, पण आज त्यांना हे माहिती नाही जो की त्यांचा कुलदैवत आहे, त्यांच्या कुळातला तो माणूस आहे, त्यांना ह्याच्याबद्दल माहिती नाही. खंडोबाचे उपास खूप जणं करतात पण त्यांना ही तथ्य माहिती नाही. आता बळीराजा आपण जेव्हा म्हणतो तर प्रत्येक शेतकरी जो आहे त्याला आज आपण बळीराजा म्हणून उल्लेख करतो. तर एक युजली लोकांचा समज आहे की बळीराजा शेतकरी म्हणजे गावंढळ, त्याला काही कळणार आहे, त्याला यातलं कळत नाही. पण आजच्या तारखेला असा कुठलाच व्यवसाय नाही आहे जो शेती इतका विज्ञाननिष्ठ आहे. म्हणजे बी कधी पेरायचं, आभाळ आलं त्याच्या आधी किती दिवस पेरायचं सो दॅट उगवून चांगलं आपल्याला शेत मिळेल, कधी काढायचं सोयाबीन, कधी काढायचं किती सुकल्यानंतर काढायचं, काय करायचं, हे सगळं विज्ञाननिष्ठ गोष्टी आहेत. आणि ह्या बळीराजाला मान्य होत्या किंवा ह्या धोरणसेनेने त्याचं राज्य इतकं धनाढ्य बनवलं होतं. तर मग आता प्रॉब्लेम काय झाला, म्हणजे ह्या सगळ्या हिस्ट्रीमधला जो फरक आहे किंवा ह्या ज्या चुकीच्या स्टोऱ्या आहेत ह्या कुठून आल्या, कुठून आपल्यात रुजवल्या गेल्या? तर पूर्वी असं होतं की तुम्ही एक पूर्वी म्हणजे महाभारताच्या आधी बळीराजा जेव्हा वास्तव्य करत होता पृथ्वीवर, तेव्हा हा बळीराजा एकदम विज्ञाननिष्ठ असल्यामुळं ह्याचं म्हणणं असं होतं की सर्व लोकही समान आहेत, मला प्रत्येक माणसाने कर दिला जावा, प्रत्येक माणसाने मला कर द्यावा. पण तेव्हा जे आपल्याकडे वैदिक संस्कृती होती त्याच्यामध्ये काही नियम होते, हे नियम पण बळीराजाने धुडकावून लावले. ह्याकरता धुडकावून लावले की हे सर्वसमावेशक नाहीत, हे सर्वांना एकसारखं समजत नाहीत, म्हणून त्यांनी हे नियम धुडकारून लावले. तर हे कुठले नियम त्यांनी धुडकारून लावले आणि हे कुठं लिखित स्वरूपात आलेले आहेत आणि ते मोडल्यामुळंच मग ह्याचं चरित्र हनन झालं असा माझा दावा आहे. आणि मी तुम्हाला सिद्ध करतो, तो म्हणजे आता माझ्याकडे काही रेफरन्सेस आहेत. म्हणजे शतपथ ब्राह्मण नावाचं एक पुस्तक आहे, ह्या पुस्तकामध्ये जसं मनुस्मृतीमध्ये दिलेलं आहे की राजाने कसं वागावं किंवा समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांवरच्या लोकांचे रोल काय, तसं शतपथ ब्राह्मणमध्ये राजाने कसं वागावं याचे पण नियम दिलेले आहेत, किंवा त्याला मंत्र असं म्हणता युजली लोकं पण ते नियम आहेत. मग हे मंत्र राजसूय यज्ञ जेव्हा केला जातो अगदी तेव्हा राजाकडनं म्हणून घेतले जातात की हे नियम तू पार कर तर तू धर्मनिष्ठ राजा म्हणून आम्ही तुम्हाला मान्यता देऊ. तर ह्याच्यामध्ये एक येणारा मंत्र आहे, राजसूय यज्ञामध्ये येणारा मंत्र. हा मंत्र कुठं आहे हे पण मी तुम्हाला सांगतो. शतपथ ब्राह्मण ऑनलाईन एडिशन उपलब्ध आहे त्याची 5.4.2.3 आणि 5.3.3.12. आता हे मंत्र शतपथ ब्राह्मणामधलं तुम्ही वाचून बघा. आता शतपथ ब्राह्मण काय ग्रंथ आहे हा पहिल्यांदाच सांगतोय. तर ह्याच्यावर विश्वास ठेवण्यासाठी शतपथ ब्राह्मणामध्ये मी जे स्टार्टिंगला दिलेलं आहे ते तुम्हाला सांगतो. तर यजुर्वेदाचा सार पाळला जावा म्हणून लिहिले गेलेले नियम हे शतपथ ब्राह्मणात लिहिलेले आहेत आणि ते आपल्या सर्व समाजांनी पाळत आलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणसार कुठं, ह्या 150 वर्षात तर आम्ही ऐकलं नाही, पण त्याच्या आधीची जी 2000 वर्षे आहेत, 1500 वर्षे, तेव्हा आपण हे नियम पाळलेले आहेत. म्हणजे आत्ताचं संविधान जे आहे हे पाळून आपल्याला 200-300 वर्ष पण नाही झाली, पण हे नियम आपण पाळत होतो 2000 वर्षांपासून. तर हे नियम काय आहेत, तर ह्यातला एक नियम सांगतो की सर्व प्रदेशा राजा हा राजसूय यज्ञानी जो मान्यता मिळती तो होतो, मात्र ह्या प्रजेमधून काही लोकांना एक्सेप्शन आहे, ते म्हणजे प्रजेमधले ब्राह्मण. ह्या ब्राह्मणांचा राजा हा कुठलाही मनुष्य होऊ शकत नाही, ब्राह्मणांचा राजा हा सोम असतो. सोम म्हणजे काय, तर यज्ञ. त्यामुळं ब्राह्मण जे काय अर्पण करायचं आहे
ते त्या सोमराजाला अर्पण करतील. आता हा सोमराजा कोण आहे? तर सोमराजा म्हणजे यज्ञ, यज्ञकुंड. त्यामुळंच यज्ञामध्ये अन्नधान्य टाकणे, तूप टाकणे, कारण तेव्हा कर स्वरूपात पण शेतकरी अन्नधान्य द्यायचा राजाला, तर त्याच्याऐवजी आम्ही ते अन्नधान्य यज्ञामध्ये देतो, असं लोकांचं म्हणणं होतं. तर मग ह्या म्हणण्यावर बळीराजा काय मानला नाही. तो म्हणला की तुम्हाला मला कर द्यावाच लागेल. मग हा डिस्प्यूट जो आहे हा बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. म्हणजे इवन जेव्हा संत तुकाराम महाराज त्यांची कापडं घेऊन जात होते, ट्रान्सपोर्ट करत होते, तेवढेच असेल पण वाहक बैल नसेल, घोडा असेल. हो, आम्ही घोड्यावरून आणू नाहीतर गाढवावरून. गाढवावरून आणलं तर तुमचेच चार रुपये वाचतील. अहो, पण गाढव मरेल त्याचं काय? त्याला आम्ही काय करणार? नियम म्हणजे नियम. धन्य आहेत तुमचे नियम. नाही 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 भरणार नाही असं. हुजूर, हे हल्ला मचार आहे. घेऊन या रे त्यांना इकडे. दूर सर, सर येतो ना. तिथे येतो, घाबरतो की काय? हा बोला. हे दिगुभट जकात भरणार नाही म्हणतायत. त्रिवार सांगतोय, अजिबात भरणार नाही. अरे ब्राह्मणांकडनं कर वसूल करून तुम्ही सरकारी खजिना भरताय? अरे कुठे फेड आली पाप. दोन गाई आणि खंडीभर भात मठातल्या ब्राह्मणांसाठी आम्ही नेतोय, कळलं? नाही 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 नाही, हे बघा, तुम्हाला जकात भरावीच लागेल. पुन्हा तेच? अहो, आमच्याकडून आशीर्वाद घ्यायचे सोडून जकात कसली वसूल करताय? हे आणा रे, आणा गाई, चला आणा. अहो काय चाललंय? या दिगुभटाकडून जर तुम्ही वसुली करणार नसाल तर माझ्या बरोबर आणलेल्या पितांबरावरही मी जकात भरणार नाही. दादा जाऊ दे ना, भरून टाकू ना जकात. का? नियम म्हणजे नियम असं हेच म्हणाले होते ना. दोन गाई चार रुके. पुन्हा तेच? हा तर निर्लज्जपणाचा कळस झाला. हे बघा दिगुभट, तुमच्यामुळे हे तुकाराम आंबीले जकात भरणार नाही असं म्हणतात. मग मी काय करू? मला सांगा भटजी बुवा, तुम्ही हे सगळं कशासाठी नेताय? कशासाठी म्हणजे काय? धार्मिक कार्यासाठी. मग माझ्या बरोबर आणलेले पितांबरही धार्मिक कार्यासाठीच वापरले जाणार आहे. दिगुभट, तुम्ही इतर वेळेला काय करता? या अहो पत्की, आमच्या शिवाय गावातील कोणतेही धार्मिक कार्य होऊ शकत नाही हे ठाऊक नाही हो या वाण्याला. आणि कोणतीही पूजा पितांबर नेसल्याशिवाय होऊ शकत नाही एवढंही ठाऊक नाही या भटाला. अरे शिंचा, ते आम्ही नेसतो, विकत नाही. हो, पण पूजा घालणाऱ्यांकडून दक्षिणा उपटताच की नाही? हो, दक्षिणा घेणं हा हक्कच आहे आमचा. मग व्यापार उदीम करणं हाही हक्कच आहे आमचा. पण दक्षिणा घेतल्यानं काही पाप लागत नाही. नियत कर्म केल्यानेही काहीही पाप लागत नाही. अरे पण इथे पाप पुण्याचा प्रश्न येतो कुठे? तेच म्हणतोय. आमच्या जातीचा आणि हेतूचा या जकातीशी काडीचाही संबंध नाही. बंबन के पर्ची फाडो, बाकी सब काम को लग जाओ. चलो जी हुजूर. चलो जल्दी. अधर्म माझा आहे, अधर्म. तेव्हा चौकीवर एक अधिकारी होता, तो त्यांना म्हणला कर द्यावा लागेल. मग हे कर काढून देत होते, तेवढ्यात काही भट लोक हे देवासाठी म्हणून लागला जाणारा तांदूळ वगैरे सगळे घेऊन चालले होते. आणि त्यांनी वाद घातला चौकीवर असणाऱ्या माणसाशी की आम्ही कर देणार नाही, कारण हे देवाला घेऊन चाललं आहे. वास्तविक पाहता ते खाणार होते मंदिरामधली लोक किंवा इतर भट आणि सर्व लोक पण म्हणू आपण हे खाणार होते, पण तरी ह्याच्यावर कर दिला नाही. मग हा डिस्प्यूट बळीराजाच्या काळात पण होता, पण बहिणी त्यांच्याकडनं कर घेतला म्हणून बळीराजाला कधी कधी ब्राह्मण द्वेष्टा असंही म्हणलं जातं. आता तैतरीय संहिता जी आहे त्याच्यामधला श्लोक आहे 2.5.11.9. हा श्लोक असं सांगतो म्हणजे सिरियसली की तुमचा विश्वास बसणार नाही हा श्लोक काय सांगतो. हा श्लोक असं सांगतो की जेव्हा दोन लोकांमध्ये भांडणं होतात तेव्हा अशी एक वेळ होती की दोघांमध्ये ती भांडणं सुटत नाही आहेत, म्हणून ते तिसऱ्या व्यक्तीला ॲप्रोच करतात. पूर्वी तिसऱ्या व्यक्तीला ॲप्रोच करायचे, आता कोर्टात ॲप्रोच करतात. तर तैतरीय संहितेमधला नियम असा आहे की जर तुमच्याकडे दोन लोकं आली आणि त्यातला एक ब्राह्मण आहे आणि एक अब्राह्मण आहे, तर तुम्ही निर्णय हा ब्राह्मणाच्या बाजूनेच द्यावा असा त्या तैतरीय संहितेत नियम आहे. हा नियम पण बळीराजाला मान्य नव्हता. तो न्यायनिवाडा करायचा आणि जी काय असेल ती शिक्षा ब्राह्मण असो किंवा अब्राह्मण असो त्याला द्यायचा. त्यामुळं ह्या बळीराजाविरोधात काही भावना होत्या लोकांच्या,
पण मग आता ह्या ट्रिगर कुठून झाल्या, मग वामन कुठून आला? तर झालं असं की बळीराजा नावाचा जो राजा होता त्याला वामनाने हरवलेलं आहे, नक्कीच हरवलेलं आहे, ह्याच्यात काही म्हणजे दुमतच नाही आहे कुणाचं. पण ह्या वामनाने हरवलेलं आहे, पण वामनाने हरवल्यानंतर आता जेव्हा आपण अफजल खानाला हरवतो तर आपण बरंच केलेलं आहे, म्हणजे अफजल खानाचं चरित्र खराबच होतं, पण आहे त्यापेक्षा पण आपण जास्त चरित्र खराब करतो एखाद्याचं. किंवा जो हरतो म्हणतात ना की इतिहास विजेत्यांकडून दिला जातो, आणि मग ते विजेते हरणाऱ्यांचं चरित्रहरण करण्याचा पण प्रयत्न करतात. असं चरित्रहरण बळीराजाचं केलं. आता बळीराजाच्या मस्तकावर वामनाने लाद घातली किंवा पाय ठेवला काही लोक म्हणतील, आणि त्याला पाताळात दाडलं. तर आपले सर्व धर्मग्रंथ इतके शास्त्र शुद्ध आहेत, ज्याच्यामध्ये विज्ञान आहे, म्हणजे यजुर्वेदात आजही आहे की भूगोल म्हणजे, आपण यजुर्वेदात तेव्हा सांगितलं होतं भूगोल म्हणजे पृथ्वीचा आकार गोल आहे, आपण खूप आधी सांगितलं आहे जगाच्या आधी. पण ह्या स्टोरीचा जरा तुम्ही विचार करा की वामन आहे तो मोठा झालेला आहे, मग त्याच्या पायाखाली किती पृथ्वी आली असेल, पृथ्वीवर किती लोकांचा चुरडा झाला असेल, जरा विचार करा. किंवा खरंच वामन मोठा झाला असेल असं आपण धरून चालू, मग चायना किंवा जपानमधूनही तो दिसला असेल, मग एक अद्भुत घटना म्हणून त्यांनी वर्णन केलेलं असेल कुठेतरी. हे वर्णन कुठंच नाही आहे. का नाही आहे हे वर्णन? कारण हे 100% खोटं आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, ब्राह्मण तो जो वामन होता तो इतका मोठा झाला, मग त्यांनी स्वर्गावरही पाय दिला, अहो स्वर्ग खाली आला असेल ना, मग हा किती. आणि मग त्याच पृथ्वीवर एक अशी जागा राहिली होती जिथं तो बळीराजा जाऊन थांबला, जिथं मग मस्तकावर टच केला, आणि मग तो म्हणजे ही काय स्टोरी. तर ह्या स्टोरीचा पण एक अर्थ आहे, ह्या स्टोरीतून पण एक अर्थ घ्यायचा आहे, तो म्हणजे असा की बळीराजाचं विज्ञाननिष्ठ जे राज्य चालू होतं त्या काळात, तेव्हा आता जसं आपण छोटी छोटी गोष्ट ऐकतो की हिरी चप्पल घालू नको दरिद्री येईल, किंवा दाराची कडी वाजू नको इडा येईल, किंवा इडापिडा जी येते रात्रीचं झाडून काढू नको इडा येईल किंवा पिडा येईल. आता पिडा म्हणजे तर त्रास होणे असं आहे, पण इडा काय, तर ही इडा येईल म्हणजे काहीतरी वाईट येईल. आता युजुअली बघा, भाऊबीजेला ओवाळताना किंवा पाडव्याला ओवाळताना आपल्या सगळ्यांच्या घरी एक म्हणतात ओवाळताना की इडा पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे. असं का म्हणत असतील मग बळी जर का रावण होता तर? आपल्या संस्कृतीत हे शब्द काय आहेत, इडा पिडा जाऊन बळीचं राज्य येऊ? बरं, आता हे शब्द फक्त संस्कृतीत आहेत, हे शब्द तुम्हाला 18 जी पुराणं आहेत त्यात कुठं सापडणार नाही, पण तरी एक सांस्कृतिक रिच्युअल म्हणून तुम्ही ते म्हणता. का म्हणता? कारण जेव्हा ह्या बळीराजा जो आहे ह्याचं विज्ञाननिष्ठ जेव्हा राज्य येईल, तेव्हा ह्या जे सातुर्मातुर गोष्टी आहेत ना, इडापिडा ह्याचं एक्सप्लेनेशन काही देऊ शकत नाही, ह्या इडापिडा जातील, विज्ञाननिष्ठ राज्य येईल आणि इडापिडा जाईल. आणि मस्तकावर पाय दिला याचा अर्थ काय सांगतो तुम्हाला मी? जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो की पोटावर पाय दिला, म्हणजे खरंच जाऊन पोटावर नसल्या असा त्याचा अर्थ नसतो, म्हणजे ह्याला भुकेलं बनवलेलं आहे, उपाशी सोडलेलं आहे. जेव्हा आपण म्हणतो छातीवर लात मारली, तेव्हा त्याचा अर्थ असतो स्वाभिमानावर लात मारली. पण जेव्हा असं म्हणलं जातं मस्तकावर लात मारली, याचा अर्थ बुद्धीवर लात मारलेली, आणि ह्या बुद्धी जेव्हा तुमची विलयाला जाती तेव्हा मग ह्या गोष्टी सुचतात तुम्हाला की इडापिडा आली, हे केल्याने ते होईन, मग म्हणून आपल्या संस्कृतीत असं म्हणलं जातं. तर मग आता इव्हेंच्युअली ह्या सगळ्या स्टोरीचा सार काय? तर याचा सार असा आहे की जर सुरुवात आपण ज्याच्यापासून केली की शिवाजी महाराजांचं चरित्र जर का असं लिहिलं गेलं की तो देव होता, तर अर्थात ह्या चरित्रामध्ये 50% गोष्टी सत्य असणार, म्हणजे राजगड किल्ला तुम्हाला सापडणार, हिस्टॉरिकल काही काही गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या तुम्हाला सापडणार, पण तुम्हाला ह्या पुराणामधनं त्याच गोष्टी घ्यायच्या आहेत. आता ह्या पुराणात न मानण्यासारखी एखादी गोष्ट सांगितली असेल की शिवाजीनी महाकाय रूप धारण केलं आणि अफजल खानाचं पोट फाडलं, तर अफजल खानाचं पोट फाडलं हे खरं आहे, पण महाकाय रूप धारण केलं हे खोटं आहे. कारण शिवाजी महाराजांनी त्याच छोट्या शरीरानी पण मोठ्या युक्तीने अफजल खानाला हरवलेलं आहे, हे आपण विसरतो मग, आणि आपण हे घेतो की महाकाय शरीर. आणि मग हे होतं जर का इतिहासाचं असं रूपांतर झालं काव्यात्मक किंवा एक्स्ट्रॉर्डिनरी वाटलं असं,
आणि मग हे शिवाजी महाराजांचं आता व्हायला लागलंय. इवन एक शिवपुराण भारत म्हणून नावाचं एक पुस्तक लिहिलं गेलंय, म्हणजे खूप वर्ष झाली त्याला, निदान 75 वर्ष झाली असतील. ह्या पुस्तकामध्ये आता पुस्तक संस्कृत आहे म्हणून काही लोकांना खूप ऑथेंटिक वाटेल, पण ह्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे की मालोजी राजा म्हणजे ह्याचे नयन विष्णूच्या कमळाप्रमाणे होते, आणि मग त्यांच्या घरात एक शिवशंकराचा अवतार जन्माला आला, असं म्हणजे अशा डिरेक्शनला नेण्याचे प्रयत्न केलेला आहे ह्या जे काव्यात्मक जे ग्रंथ आहेत ह्याच्यामधून. मग हे झाल्याने आपला खूप लॉस होतो, म्हणून हे रोखा किंवा तुम्ही शिवाजी महाराजांबद्दलचं असं बिलकुल ॲक्सेप्ट करू नका, कारण आपण ऑलरेडी मल्हारी मार्तंड म्हणजे आपलं खंडोबाचं ॲक्सेप्ट केलेलं आहे, पण आता ह्याच्यामुळे लॉस काय झाले, ह्या मुद्द्यांवर लॉस काय झाले, तर एक वेगळी अंधश्रद्धा आलेली आहे ह्या स्टोरींच्या मार्फत, एक अंधश्रद्धा पसरवली गेलेली आहे. आणि अजून एक म्हणजे वैज्ञानिक लॉस तर इतका आहे ह्याच्यात की हा जर का इतका फर्टाईल रिजन होता आता तेव्हा पण कीटक असतील ना, ते कसे हमला करत नव्हते शेतावर, एवढी बळीराजाचं म्हणजे आपण तो शेतकऱ्याचं राज्य कसं काय होतं त्या काळात, तर हे जी गुपितं आपण विसरून गेलेलो आहे कारण आपण या स्टोरीमध्ये जास्त विश्वास ठेवला. कारण स्टोरीमध्ये सांगितलेले जे उपाय आहेत 21 मंगळवार करा हे सोपे असतात विज्ञाननिष्ठ उपायांपेक्षा. आता असंच झालेलं आहे जी गंगा नदी आहे भगीरथी. तर आता संस्कृतमधल्या काही श्लोकांमध्ये आहे की जो भगीरथ राजा होता त्याची 11 पिढ्यांची जी राख होती ती वाहून जायची राहिली होती, त्याच्यामुळं त्यांनी शंकराची आराधना केली आणि मग ती गंगा नदी आली आणि मग त्याच्या अस्थी विसर्जन झाल्या. तर आता 11 पिढ्यांचा काळ म्हणजे जवळजवळ 500 वर्षांचा काळ असतो. ह्या 500 वर्षांच्या काळात म्हणजे काही ब्रिटिश लोकांनी केलेलं संशोधन आहे त्यानुसार ह्या जो 500 वर्षाचा काळ होता भगीरथ राजाचा त्या काळात त्यांनी ही नदी आपण जशी आत्ता कॅनल्स तयार करतो ना तशी नदी तयार करायचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्याच्यावर पुस्तकं पण आहेत, म्हणजे 5000 रुपये किमतीचं पुस्तक येते. तर ती गोष्ट काय आहे त्यातलं विज्ञान आपण कसं विसरलो आहे हे ह्या कथांमुळे विसरलं आहे. तर आम्ही पुढच्या वेळेस प्रयत्न करू तुम्हाला लवकरच की ही भगीरथ नदी आणि त्याच्या मागचं इंजिनिअरिंग काय होतं आणि भगीरथ राजांनी कशी निर्माण केली त्या काळात. आत्ता शिरूरमध्ये समजा कॅनलचं सिमेंटीकरण करायचं त्यासाठी आपल्याला इतकी वर्ष लागतात, निधी नाही आहे, त्या एका राजाच्या 11 पिढ्यांनी म्हणजे जवळ 500 पिढ्यांनी हे कसं केलं असेल. आणि मग आज तो गंगा नदीचा जो पट्टा आहे तो सर्वात फर्टाईल रिजन आहे हे त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे. पण हे सायन्स आपल्याला आज माहिती नाही आहे कारण आपण कथा आणि अंधश्रद्धेमध्ये अडकत गेलो श्रद्धेच्या नावाखाली. जय शिवराय. करम जिसे पुकारे वो पहुंचे गंगा किनारे, न कर मैली तो गंगा, तन धोए मन तो गंदा, पलट के फिर नानी बोली बात और बहता पानी, न कर मैली तो गंगा, तन धोए